नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, भारतीय हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार दक्षिण पश्चिम मान्सूनला आणखीन पुढे सरकण्यासाठी चांगली स्थिती निर्माण होत आहे। विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासात बांगलादेशच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे। बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील 24 तासात देशात अनेक ठिकाणी राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो। पुढील वाड्यामध्ये 12 जून आणि 13 जून रोजी दिल्ली NIRC मध्ये पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार ते जाणून घेऊयात। पश्चिम UPमध्ये आता हवामान चढ उतार कायम राहील। मागील 48 तासापासून उष्णता जास्त जाणवत होती, परंतु मान्सूनपूर्व पावसामुळे UPच्या अनेक भागात पुढील 24 तासात अधूनमधून पावसाच्या सरी पडू शकतात। भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की उष्णता वाढल्याने कमी दाब निर्माण होऊन अचानक जोरदार पाऊस होऊ शकतो। हा पाऊस लोकांना गर्मी आणि पिकासाठी दिलासादायक ठरणार। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 9 ते 11 जून पर्यंत ओडिशा उत्तर किनारा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो। याशिवाय आणि 10 ते 11 जून रोजी विदर्भ, गंगा, पश्चिम बंगाल, गुजरातमध्ये पाऊस होऊ शकतो। केव्हा कोणत्या राज्यात पोहोचणार मान्सून? हवामान विभागाच्या अंदाजानुसार बिहारमध्ये 15 ते 20 जून दरम्यान मान्सून धडकण्याची शक्यता आहे, तर झारखंडमध्ये 15 जून पर्यंत पोहोचेल, तर दिल्लीस तो 20 जून पर्यंत दाखल होऊ शकतो, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 20 जूनच्या दरम्यान मान्सून येऊ शकतो। तिकडले फोन करा।